मी संदीप पाटील, कॉपरेटिव्ह कन्सल्टंट ट्रेनर, तुमचं या भागामध्ये सहर्ष स्वागत करतो. पतसंस्थातल्या सेवकांची किंमत काढा असं म्हटलेलं आहे. किंमत काढा म्हणजे काय? काय खरोखर काय पतसंस्थातल्या सेवकांची किंमत असू शकते का नसूही शकते? याचं उत्तर होई असेल आणि नाही असेल. नाही उत्तर जर म्हटलं तर खरं तर मनुष्याची किंमत काढताच येत नाही. तो व्हॅल्युएबल आहे, त्याची किंमत काढायची म्हटलं तो मूल्यवान आहे. पण जर म्हटलं आपण की होय त्याची जर समजा किंमत काढायची असेल तर त्याला काही सूत्रामध्ये जर बांधायचं असेल तर ते एक सूत्र आहे. पण नागरी सरकारी पतसंस्था असतील, या पतसंस्थात काम करणारी जी कोण व्यक्ती आहे की आमची हिरे आहेत, पण ह्या हिऱ्यांची या हिऱ्यांना खरं तर किंमतच माहीत नाही की तो किती किमतीचा आहे. जर ते लक्षात यायला लागलं की हे हिरे आहेत, या हिऱ्यांची किंमत आहे, या किमतीला जर समजा या हिऱ्यानं काही पैलू पाडायला लागले तर पैलू पाडल्यानंतर हाच हिरा जास्त किमतीचा असू शकतो. पण या हिऱ्यांची किंमतच नागरी पतसंस्थांमध्ये कोण काढलं कोणाच्या लक्षातच येत नाही की माझी सुद्धा काही व्हॅल्यू आहे, ती पतसंस्थेसाठी असेल, काही वेळ कुटुंबासाठी जर असेल, ही जी व्हॅल्यू काढायची असेल, ह्याची जर किंमत काढायची असेल तर त्याला आपल्याला काहीतरी सूत्रामध्ये हे काहीतरी बांधलं पाहिजे. मग याचं सूत्र काय आहे? सूत्रात जर बसवायचं असेल किंवा याच्या सूत्रानुसार जर प्रत्येक पतसंस्थेतल्या कर्मचाऱ्याची जर किंमत काढायची असेल तर प्रत्येक वेळी आपल्याला सूत्र वापरलं पाहिजे. सूत्र काय आहे? सूत्र असं आहे की तुम्ही जे वार्षिक उत्पन्न मिळवता या वार्षिक उत्पन्नाला गुणिले 100 केलं तर रेट ऑफ इंटरेस्ट भागिले रेट ऑफ इंटरेस्ट गुणिले वर्ष, अशा सूत्राने आपल्याला बसवायचं. फॉर एक्झाम्पल जर बघितलं आपण तर तुम्हाला सॅलरी जर 25,000 असेल आणि ही 25,000 सॅलरी आपण काउंट केली 12 महिन्यासाठी तर त्याचं 3,00,000 वार्षिक उत्पन्न होतं. मग आपल्याला काय करावं लागेल की वर्षाला जर 3,00,000 रुपये जर उत्पन्न जर कमवायचं असेल, ठराविक रेट ऑफ इंटरेस्टनं उत्पन्न जर मिळवायचं असेल तर किती रक्कम आपल्याला पतसंस्थेमध्ये ठेवावी लागेल ज्याच्यामुळं आपल्याला 3,00,000 रुपये वर्षाला मिळू शकते. आता खरं तर हे उदाहरण घेतलं आपण, पण ते सूत्रात जर आपल्याला जर ते मांडायचं असेल तर असं मांडता येईल की वार्षिक उत्पन्न गुणिले 100 भागिले रेट ऑफ इंटरेस्ट किंवा व्याजदर गुणिले 1 वर्ष, की तुमचं वार्षिक उत्पन्न 3,00,000 रुपये आहे, तुमच्या पतपिढीचा रेट ऑफ इंटरेस्ट वर्षाला 6% आहे, असं जर ग्राह्य धरलं तर ते वार्षिक उत्पन्न 3,00,000 गुणिले 100 भागिले व्याजदर म्हणजे 6% व्याजदर गुणिले 1 वर्षासाठी जर आपल्याला ते ठेवायचे असतील तर 1 वर्ष असं जर धरलं तर 25,000 रुपये जर तुम्हाला सॅलरी असेल, वर्षाला त्याचे उत्पन्न 3,00,000 रुपये ते, या व्यक्तीची वार्षिक व्हॅल्यू किंवा किंमत, याचं उत्तर येईल तुम्हाला 50,00,000 रुपये. की किंमत तुम्हाला जाणून का घ्यायची आहे? कारण ही जर किंमत तुम्हाला लक्षात आली, तुमच्या पतसंस्थेला लक्षात आली, तुमच्या कुटुंबाला सुद्धा ही किंमत लक्षात आली पाहिजे की तुमची किंमत किती आहे. याच सारखे व्हिडिओज तुम्हाला, व्हॅल्युएबल व्हिडिओज जर तुम्हाला पुढेही अपेक्षित असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी जे काही बेल आयकॉन आहे त्याला प्रेस करा. तुम्ही पहिल्यापासून आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला, त्या प्रेमपूर्वक पाहिला, त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.